महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठीचे राजकीय नाट्य तासनताच ब्रेक न्यूज दाखवणाऱ्या पैसे कमा इलेक्ट्रॉनिक्स मीडियानं. अहो जरा फिरवा की तुमचे कॅमेरे उसाच्या पाचडी थाटा घोटणाऱ्या तंडी तुसं तोडणाऱ्या आबेनीकडे. दाखवा या जगाला जगाच्या शेतकऱ्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणारं आमचं राशन. दाखवा एकदा शेतकऱ्यांच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तकं नांगरलेल्या शेतात. शेतकऱ्याचं पाल्यामधलं जगणं दाखवा आणि रात्रंदिवस राबणं दाखवा. दाखवा कोळ्या हातातील कोयते. लोकशाहीचं मरण दाखवा. शेतकऱ्याचं सरण दाखवा. कोरडं टाक धरण दाखवा. भ्रष्टाचाराचं पुरण दाखवा. विजेचा लपंडाव दाखवा. विहिरीचा तळ दाखवा. आणि कर्जाच्या बोजाने शेतकऱ्याच्या पाठीवर पडलेलं वडाही दाखवा. आणि दाखवा शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेला मातीमोल भावही दाखवा. आणि न घातक मॅग घेऊन हा देश कृषी प्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा. नमस्कार, याच विषयाने मी तुमच्या समोर उभे आहे. नमस्कार, मी देशमुख आर्या महेंद्र, जिल्हा परिषद केंद्र शाळा स्रोत विद्यार्थिनी, इयत्ता चौथी ह, वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडते. शेतकऱ्याचे खरे मित्र कोण? न बिर्ला न बाटा न बाटा न टाटा. न बिर्ला न बाटा न बाटा न टाटा. आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हाच समाजाचा बायो दादा. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते जगद्गुरु तुकोबार आहे, ज्यांनी आपल्याकडे घाण असलेले शेतकऱ्याचे सात बारे इंद्रायणीमध्ये बुडवून त्यांना कर्जमुक्त केलं. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी गवताच्या काडीला सुद्धा महत्व देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं राज्य निर्माण केलं. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी आधीच इंग्लंडच्या राणीच्या दरबारात सांगून ठेवलं होतं की माझ्या बळी राजाच्या समस्या जाणून घ्या. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते तो मला आठवतो तो युपी मधला शेतकरी, ज्याच्या कर्जमाफी मध्ये फक्त 93.9 रुपये इतकी कर्जमाफी आली होती. हो गद्दार आहे इतकी कर्जमाफी जी आजपर्यंत फक्त कागदावरच उतरलेली आहे. सर मला आठवतंय आमच्या गणिताच्या पुस्तकात एक प्रश्न असायचा की अमुक अमुक व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या रामाकडून अमुक अमुक दराने कर्ज घेतले आणि त्याच कर्ज व्यापारी शेतकऱ्याच्या रामाला 2 वर्षानंतर किती टक्क्यासहित परत करेल. परंतु महोदय आम्हाला असा प्रश्न कधीच आला नाही की अमुक अमुक व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या रामाकडून अमुक अमुक दराने कर्ज घेतले आणि त्याच कर्ज व्यापारी शेतकऱ्याच्या रामाला 2 वर्षानंतर किती टक्क्यासहित परत करेल. म्हणजे महोदय आम्हाला आमच्या शिक्षण व्यवस्थेने सुद्धा हेच शिकवलं की माझा बाप उभ्या जगाचा जरी शेतकरी असला तरी तोच कर्ज घेईल आणि तोच कर्ज फेडेल. मी वाचलेली इंद्रजित बालेरावांची कवितेची ओळ आज मला आठवते. लेतो अंगावर चिंदे आखातो मिराची बाकर, काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप, पुढे म्हणतात ते की कष्ट सारे त्याच्या हाती आणि दुसऱ्यांच्या हाती माप. मी ही ऐकलेली शेतकऱ्याची गाथा आजच्या वास्तविक मध्ये असलेली माझ्या बापाची गाथा अजिबात बदललेली नाही. माय बाप सरकार या कोरोना सारख्या महाभयंकर युद्धामध्ये लढत असताना सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या घराच्या दारापर्यंत जाऊन त्यांना अद्दर पोसण्याचं काम जर ज्याने केलं असेल तर तो म्हणजे माझा इथलं शेतकरी. आपण डॉक्टरांचे आभार मानले, पोलिसांचे आभार मानले आणि सर्व ड्युटी शासकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानलेच पाहिजे. परंतु एकाला मात्र आपण जाणून विसरलो, शेतकरी. होय शेतकरी. आपल्या 3 एकर शेतात गोरगरिबांची 1 महिन्याची सोय व्हावी म्हणून आपल्या 1 एकर शेतात उत्पन्न दान करणाऱ्या साताऱ्या शेतकऱ्याला मात्र आपण विसरलो. आता ही कोरोनाची कथा आणि माझ्या बापाची व्यथा संपेल का हा चिंतेचा प्रश्न पडलाय. हो विकासाचे नारळ फोडण्यासाठी तुम्ही आमच्या जमिनी वापरल्या, मात्र खोबरं तर तुम्हालाच मिळालं आणि आम्हाला मात्र गोडबक पाण्यासाठी सुद्धा रडावं लागलं. ही इथली आमची खरी देणे अवस्था आहे. 1918 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मॉल होल्डिंग इन या इंडियावर रोमेडीज नावाच्या पुस्तकात लिहून ठेवलं होतं की जोपर्यंत शेती क्षेत्राला औद्योगिक दर्जा प्राप्त होत नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला भरू स्वरूपात भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही. 130% लोकसंख्येपैकी 56% लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर आधारित असून 30-35% लोकसंख्येचा आताच्या येणाऱ्या कृषी कायद्याला विरोध आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आम्हाला थेट शेतकरी सरकार आणि शेतकरी यांचा थेट संघर्ष बघायला मिळतोय. म्हणजे युपी बिहार मधून चालू झालेलं आंदोलन आज पूर्ण भारतभर पेटून उठलंय. ही इथली खरी दयनीय अवस्था आहे. मित्रांनो, राजकारणाच्या कुकर्त्यातून येणाऱ्या आश्वासनाच्या शिट्ट्या आणि त्यात शिजणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खिचडीमुळे म्हणजे शेतकरी बापाचे पोट आजपर्यंत कधीच भरू शकले नाही. ही इथली खरी दयनीय अवस्था आहे. अहो बोलायचं नाही का, बोललेच पाहिजे. आता कृषी विषयक 3 कायदे बनविण्यात आले. त्यात पहिला उत्पादन वस्तू आवश्यक वस्तू उत्पादन भंडार नियम. या कायद्यात असं सांगितलं जातं की शेतकरी एखाद्या मर्यादे पलीकडे जाऊन आपल्या मालाची साठवण करू शकतो. मग तुम्हीच सांगा माय बाप सरकार, आपलं घर गळत असताना सुद्धा पाण्याची अतुरतेने वाट पाहणारा शेतकरी आपल्या मालाची साठवण करून ठेवेल कशाला. दुसरा आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि तिसरा आहे
उत्पादन केवळ वाणिज्य कायदा या तिन्ही कायद्यांचा सखोल अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की या तिन्ही कायद्यांचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त होतो. तर मग तुम्हीच सांगा माय बाप सरकार, हे कायदे शेतकऱ्यांसाठी आणले की व्यापाऱ्यांसाठी? या कायद्यांची मागणी तर शेतकऱ्यांनी कधी केलीच नव्हती. त्यांना तर फक्त आपण मिळवल्या कष्टात आपल्या उत्पादनाला दर मिळवून योग्य दर मिळवून देणार स्वामीनाथन आयोगाची आशा होती. मग लोकशाहीमध्ये राजाचा अधिकार तुम्हाला आम्हा शेतकऱ्यांना सुद्धा आम्हाला विश्वासात घेतलं जावं की नाही या बीएसपी वर बोलाय सरकार तयार नाही. मरते हे किसान मरणे दो, सुशांत थोडी नाही, खेत उजळते खेत खल्या उजळणे दो, कंगना का मकान थोडी नाही, मग अशी भूमिका घ्यावी लागते. मग शेतकऱ्यांची पोरांनी वावर आहे तर पावर असं म्हणत बसत हिंडण्यापेक्षा आपल्या असलेल्या वावरामध्ये पावर कशी निर्माण करते याचा विचार करावा. तंत्रज्ञान नावाच्या बंदिस्त शब्दाला आपल्या बापाच्या बांधापर्यंत पोहोचून खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात करावी. मग खऱ्या अर्थाने म्हणू शकतो, गंगा की कसम यमुना की कसम, हे ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, और जोश में होशोगा तो जालिम का जमाना बदलेगा. कुछ तुम बदलो कुछ हम बदले, आओ मिलकर किसान की जिंदगी बदले. मग खऱ्या अर्थाने म्हणू शकतो, माझा बाप उभ्या जगाचा शेतकरी मित्र जरी असला, मित्र शेतकरी मित्र, जय जवान जय किसान, अन्नदाता सुखी भव, धन्यवाद.